सूर आणि स्वरांच्या रंगतदार मैफिलीने सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाची सांगता झाली. प्रसिद्ध गायिका कौशिकी चक्रवर्ती यांच्या बहारदार स्वरांनी भारावलेले रसिक सतार सरोदवादनाची अनोखी अनुभूती देणाऱ्या मीराप्रसाद आणि पंडित राजीव तारानाथ अशा दिग्गज कलावंताच्या वादनावर रसिकांनी केलेला कौतुकाचा वर्षाव आणि ज्येष्ठ गायिका पद्मश्री प्रभा अत्रे यांच्या भैरवीने झालेली सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या संगीत पर्वाची सांगता अशा भारावलेल्या वातावरणात सलग चार दिवस सुरू असलेल्या संगीत आनंद पर्वणीची रसिकांनी अनुभूती घेतली. सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सवाच्या दुपारच्या सत्राची सुरुवात मीराप्रसाद यांच्या सतारवादनाने झाली. त्यांनी मधुवंती रागातील रचना सादर करत रसिकांना सतारीच्या मधुर सुरांची अनुभूती दिली. त्यांना तबल्याची साथ पंडित अरविंद कुमार आझाद यांनी केली. त्यानंतर गायक गुलाम निजाम खा यांचे गायन झाले. त्यांनी पुरिया धनश्री रागातील बंदिश तराणा आणि चारुकशी रागातील रचना सादर केल्या. प्रसिद्ध गायक अर्शद अली खा यांच्या किराणा घराण्याच्या गायिकेने रसिकांना जिंकले. 20 वर्षांनंतर त्याच रंगमंचावरून गायनसेवा रुजू करण्याची संधी मिळाल्याची कृतज्ञता त्यांनी व्यक्त केली. त्यांच्या स्वरांनी भारावलेल्या स्वरमंचावर प्रसिद्ध गायिका कौशिकी चक्रवर्ती यांचे आगमन होताच रसिकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. पुण्यातील रसिकांपुढे गायन सादर करताना खूप आनंद वाटतो. पुणे हे माझे घर आहे. इथल्या रसिकांनीच माझ्या गायनकलेला पुढे नेले आहे अशा भावना व्यक्त करून चक्रवर्ती यांनी आळवलेल्या बिहाग रागाने रसिकांना खिळवून ठेवले. त्यांच्या गायनाने भारावलेल्या रसिकांनी त्यांना याद पिया की आई हे गाणं सादर करण्याची फरमाईश केली. आपले वडील आणि गुरु पंडित अजय चक्रवर्ती यांचाही होकार मिळाला आणि कौशिकी चक्रवर्ती यांच्या कंठातून जेव्हा हे गाणे सादर झाले तेव्हा रसिकांनी अक्षरशः टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटात उभं राहून त्यांना दाद दिली.
Mm-hmm.